माझं नाव आहे सोनाली आणि आज नाळी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला एकदम पटकन होणाऱ्या मी ओल्या नाळाच्या करंजा दाखवणार आहे. जवळजवळ सगळं घरचं साहित्य आहे आणि पटकन होतात. चला तर मग लागूयात आम्हाला. आता करंजीसाठी लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे. तर ओल्या नारळाची करंजी आहे म्हणून आपल्याला इकडे ओला नारळ लागणार आहे. तर हा अख्खावाला एक नारळ आहे म्हणजे मापाच्या साहित्याने घेतलं. तर ही माझी घरचीवाली वाटी आहे. तर ही अडीच वाटी भरून हा नारळाचा चव आहे. तर ह्या अडीच वाटी नारळाच्या चवसाठी मी पाऊण वाटी भरून साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीपुरती वेलची पूड, थोडेसे ड्रायफ्रूट आपल्याला लागणार आहे, तूप लागणार आहे आपल्याला एक टीस्पून भरून. जर तुमच्याकडे मावा किंवा खवा असेल तर तुम्ही त्याचा 2 टेबलस्पून भरून वापर करा. जर खवा घरात तुमचा नसेल आणि घरात जर मिल्क पावडर असेल तर कमीत कमी 4 टीस्पून भरून त्याचा तुम्ही वापर करा. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पीठ मळण्यासाठी म्हणजे बाहेरच्या कवरिंगसाठी. तर मी इकडे 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. 200 ग्रॅम मैद्यासाठी मी इकडे 4 टेबलस्पून भरून बारीकवाला रवा घेतलेला आहे. चिमूटभर मी मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यासाठी मोहन देखील लागणार आहे. तर मी इकडे 4 टेबलस्पून भरून तेल घेतलेलं आहे. हे मी गरम करून ह्याच्यात ॲड करणार आहे. आणि आपल्याला लागणार आहे भिजवण्यासाठी पाणी. तर आपल्याला एवढं साहित्य फक्त लागणार आहे. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट खात नसेल तुम्ही ह्याला स्किप केलं तरी चालेल, पण टाकलात तर चांगलं वाटेल. आता हे मी तेल गरम करून घेतलं आहे. तर मी आता काय करते ह्याच्यात हे टाकून घेते. आणि ह्याला व्यवस्थित मी मिक्स करते आणि मग ह्याचं पीठ मळून घेते. आता आपण ह्याच्यात तेल टाकून घेतलं आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी तुम्हाला काय करायचं आहे, हे मिक्स केलेलं तेल आहे हे मैदा आणि रव्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे 2 ते 3 मिनिटं ह्याला तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की ह्याची अशी मूड बांधली गेली पाहिजे, म्हणजे आपलं हे पीठ रेडी झालं आहे असं समजायचं आणि मोहन देखील आपलं करेक्ट पडलं आहे हे समजायचं. लक्षात ठेवा ही अशी मूठ आहे ना, ही अशी झाली पाहिजे, असं बाइंडिंग घ्यायचं पाहिजे. तर आता काय केलंय, मी 2 ते 3 मिनिटं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता मी काय करणार आहे, ह्याचं घट्ट असं पीठ मळून घेणार आहे. पाणी मी रेग्युलरवालं थंडवालं वगैरे नाही, जे आपलं टॅप वॉटर आहे तेच वापरलेलं आहे. आता मग आपले पीठ मळून झालेलं आहे. मी ह्याला थोडस तेलाचा हात वर लावते, परत एकदा मळून घेते. बघा किती सॉफ्ट वाला पीठ झालेलं आहे हे. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे जवळजवळ अर्ध्या तासासाठी तरी. गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवलेली आहे. मी आता काय करणार आहे, 1 चमचा भरून ह्याच्यात तूप टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर या सूपामध्ये मी हा नारळाचा अख्खा चव ह्याच्यात ऍड करणार. त्याच्यानंतर ह्याच्यातच मी साखर देखील ऍड करणार. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, ह्याच्यात थोडीशी वेलची पूड मी ऍड करणार आहे. ड्रायफ्रूट आपल्याला आता ऍड नाही करायचे, नंतर करायचे आहे. तर मी 1 चमचा भरून ह्याच्यात टाकलं आहे वेलची पूड. आता ह्याला मी थोडस शिजवून घेते जवळजवळ 3 ते 4 मिनिटं आपली साखर मेल्ट होईपर्यंत. साखर मेल्ट झाली आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, ड्रायफ्रूट ऍड करायचे आहे. त्याच्यानंतर मी या स्टेजला आता ह्याच्यात मिल्क पावडर देखील ऍड करणार आहे. जर तुमच्याकडे मावा असेल तर या स्टेजला तुम्ही ह्याच्यात मावा देखील ऍड करा. आता आपल्याला ह्याला अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं डन झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आणि ह्याची थंड व्हायची मी वाट बघते. ते भिजवलेल्या पिठाच्या मी इकडे पुऱ्या लाटून घेतलेले आहेत.
अशा वाल्या। आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये नारळाचं हे सारण आहे हे भरायचं आहे। तर मी काय करणार आहे, इकडे मधोमध थोडस सारण मी भरून घेणार। ह्याला साईडने सगळीकडे पाण्याचा मी हात लावून घेते, असं ते व्यवस्थित चिकटतं। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे। सोपी पद्धत दाखवते, हातात उचलू नका जर तुम्हाला जमत नसेल तर। आणि आता आपल्याला ह्याला अशा ह्याच्यात लॉक करून टाकायचं आहे। काय नाही, जस्ट हे उचलायचं, हे फोल्ड करायचं, हे उचलायचं, हे फोल्ड करायचं, हे उचलायचं, खाली ठेवूनच करा हातात जमत नसेल तर। हे एकदम सोपी पद्धत आहे। हे बघा, अजून एक करून दाखवते मी। सारण मधोमध भरायचं ह्याच्या, साईडने सगळीकडून ह्याला पाणी लावायचं, ह्याला असं फोल्ड करायचं। जर तुम्हाला हे करायला त्रास होत असेल आणि तुमच्याकडे करंजीचं ते हे असेल साचा, तर त्याच्यात केलं तरी चालेल। जस्ट फोल्ड, हा पीस उचलायचा असं बंद करायचा, हे उचलायचं बंद करायचे, अशी ही चूण पाडत जायचं। आता मी बाकीच्या देखील सगळ्या अशाच करून घेते। तर मग आपल्या इकडे करंज्या तयार झाल्या आहेत। मी पूर्ण पीठ वापरलेलं नाही आहे, जेवढं जमेल तेवढ्याच मी इकडे करून ठेवलेले आहेत। माझं सारण देखील उरलेलं आहे आणि माझं पीठ देखील उरलेलं आहे। आता आपण काय करूया, ह्या झाल्यात ह्या आपण पहिला तळून घेऊया। गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे। आता आपल्याला स्लो गॅसवर तेल गरम व्हायची वाट बघायची आहे, मग आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तेल आपलं तापलेलं आहे, आपल्याला कडकडीत तेलाला तापवायचं नाहीये। तर मी आता एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघते ह्याच्यात। हे बघा, हा हळूहळू असा वर येतोय, म्हणजे आपल्याला तेल एवढंच गरम हवं आहे। कडकडीत तेला जर तुम्ही टाकाल तर इमिजिएटली ह्याचा कलर चेंज होईल। तर आपण काय करूया, आता ह्याच्यात एक एक टाकून घेऊया। आपल्या करंज्या ह्या डन झाल्या आहेत, तयार झाल्या आहेत। आता आपण काय करूया, ह्याला एक एक काढून घेऊया। आणि बाकीच्या देखील सगळ्या अशाच तळून घेऊया। चला तर मग आपल्या करंज्या ह्या तयार झालेल्या आहेत। सध्या ह्या गरम आहेत, पण करंज्या एकदम खुसखुशीत मस्त झालेल्या आहेत। आता एक दोन तीन मी तुम्हाला टिप देते ह्याच्या बाबतीत। तेल तळताना कधी पण स्लोवर ठेवा, आणि ह्याला मी कमीत कमी 5-6 मिनटं 5-6 मिनटं असं दोन्ही साईडने करून घेतलेलं आहे। घाईत ह्या तळायला जाऊ नका। तसंच आतलं सारण आहे हे जास्त ओलसर ठेवू नका, कारण जर जास्त ओलसर आतलं सारण असेल ते तळताना बाहेर येईल आणि तेल सगळं खराब होईल। तर शक्यतो प्रयत्न करा की सारण मोस्टली कोरडं करायचं। चला तर मग या नारळी पौर्णिमेला या करंज्या तुम्ही नक्कीच ट्राय करा। प्रत्येक घरात वेगवेगळं बनलं जातं, कुठे नारळाचे लाडू बनले जातात, करंज्या करतात, नारळी भात बनतो, नारळी पाक पण बनतो। जे तुम्हाला पाहिजे करा, पण या करंज्या नक्की ट्राय करा।